हॅलो. तर हा आहे भाग दुसरा. पहिला भाग तुम्ही बघितला असेल, नसेल तर नक्की बघा, असेल तर परत तिथं स्वागत आहे या दुसऱ्या भागात लोनच्या. तर आत्ता आहे हे मागे जे दिसतंय सगळे लॉक्स, तुम्ही बऱ्याच युरोपियन सिटीजमध्ये बघू शकता, पॅरिसमध्ये, प्रागमध्ये, इकडे तिकडे. आणि या ब्रिजचं ॲक्च्युअल नाव आहे ओएनसोलन ब्रिज, पण हे सगळे लॉक्स वगैरे लावून ठेवलेत, त्याच्यामुळे या ब्रिजचं नाव झालं आहे लव लॉक ब्रिज किंवा लवर्स ब्रिज. आणि हा ब्रिज आहे, मागे तुम्हाला ट्रेन्स वगैरे पण दिसत असेल, तिकडे मागे ट्रेन स्टेशन आहे. आणि मागे जे दिसतं आहे ते कथीड्रल आहे सगळ्यात मोठं, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्याच्याबद्दल बघितलं असेल. तर ही जी रिव्हर आहे राईन रिव्हर, सगळ्यात मोठी रिव्हर, आणि क्लोन सगळ्यात मोठं शहर या नदीवरचं. या नदीमधनं तुम्ही लोनवरनं डुसेलडॉर्फला पण जाऊ शकता. काहीतरी 11 युरो वगैरे तिकीट आहे खाली लावलं होतं मगाशी, आणि काहीतरी दिवसातनं 5-6 ट्रिप्स वगैरे असतात वाटतं, 1 तास वगैरे लागतो. तिकडे बाकी रेस्टॉरंट्स वगैरे पण आहेत, ज्या शिप्स वगैरे ज्या दिसत आहेत सगळे रेस्टॉरंट्स वगैरे पण आहेत त्याच्यावर. मग तुम्ही असंच जाऊ शकता डिनरला वगैरे. रात्रीच्या वेळेला चांगलं दिसत असेल, लाईटिंग वगैरे होत्या ब्रिजवर. अनफॉर्च्युनेटली आज थांबता नाही येणार, 4 वाजताची ट्रेन आहे माझी, म्हणून रिटर्न अंधार पडताना बघता नाही येत. जर हिवाळ्यामध्ये आलो असतो तर बघता आलं असतं, कारण अंधार लवकर पडतो इकडे. आणि आता समर चालू आहे त्याच्यामुळे उशिरा होतो, तरी 8-8:30 वगैरे अंधार होतो, आणि तोपर्यंत नाही आहे मग काय बघता नाही येणार. या ब्रिजवरनं चालत जाणार आहे मी, आणि समोर दिसत असेल हा जो मागचा ब्रिज आहे त्याच्यावरनं जाणार. आणि ओल्ड सिटीमध्ये वगैरे जाऊन आणखीन 2-4 ठिकाणं असतील ती बघणार आहेत. सांभाळून जायला लागतं इकडून, कारण गर्दी खूप असते, तरी आत्ता एवढी नाही आहे, कारण सायकलवाले असतात आणि ते टू व्हीलरवाले असतात, सेगवेवाले वगैरे असतात, त्याच्यामुळे जरा बघून जायला लागतं. झालेत मला इकडे येऊन क्लोनमध्ये, आणि मी हार्डली इकडून समोरनं फक्त इथपर्यंत चाललो आहे. मगाशी जे दाखवलं जे लवलॉक ब्रिजवाला होता, तिकडे येऊन खाली बसलो मी. आधी नदीच्या पलीकडे होतो, नदी आहे, आधी तिकडे बसलो होतो, आणि आता असं चालत इकडून या ब्रिजवरनं आलो आणि मांडी ठोकून बसलो आहे इकडे. उठायची इच्छाच होत नाही आहे, एवढं वेदर एवढं भारी आहे, वातावरण थोडासा गारठा आहे, आणि नदी आहे समोर, मस्त वाहते आहे, चर्चच्या बेल वगैरे वाजत आहेत, एक समोर कॅथीड्रल आहे मेन जे दाखवलं ते, बाजूला एक चर्च आहे, तिकडे अंतर घेऊन जाईन तुम्हाला. आणि लोक कायकिंग वगैरे करतात इकडे नदीमध्ये, कोणी कोणी जॉगिंग करतंय, कोणी कुत्र्याला घेऊन फिरतंय, कोणी आत्ता एक 2 आजी आजोबा होते नातवाला घेऊन फिरत होते. तर लोक मस्त चिल मारत आहेत, पुस्तकं वाचत बसलेत, गाणी ऐकत बसलेत. मी पण त्यांना बघतो आहे, ऑब्झर्व करतो, मला ऑब्झर्व करायला खूप आवडतं लोकांना इकडे तिकडे. जास्त बोलत जरी नसेन म्हणजे असं ग्रुपमध्ये किंवा कोणाबरोबर, मला असं लोकांना निरखायला खूप आवडतं, तर तेच करत बसलो आहे, मजा येते. बघू, इच्छा झाली तर उठेन 5 मिनिटात 10 मिनिटात, अजून 1/2 तासात वेळ आहे, तोपर्यंत सगळं ठीक आहे, आणि भूक लागत नाही तोपर्यंत सगळं ठीक आहे. चिल मारतो थोडा आणखी.
मध्ये जर आलात ना तर बरेच जण काय करतात, मागे कॅथेड्रल जे आहे तिकडे येतात, म्हणजे टूर कंपन्या बऱ्याच करतात, ते कॅथेड्रलच्या आजूबाजूला थोडं फिरवतात किंवा आतमध्ये घेऊन आणतात, अर्धा थांबायला सांगतात, अर्धा असं इकडे भेटा तिकडे भेटा असं करतात, किंवा जास्तीत जास्त नदीच्या काठापर्यंत पलीकडे घेऊन येतात. पण तुम्हाला चांगला व्ह्यू पाहिजे असेल ना तर त्या ब्रिजवरनं पलीकडे चालत या. मी आत्ता जिकडे आहे तिकडे एकदम भारी व्ह्यू मिळतो इकडे, आणि मस्त निवांत तुम्ही आरामात बसू शकता. गर्दी असेल तर काय तेवढा निवांतपणा मिळायचं नाही, डिपेंड करतं तुमचं वेदर कसं आहे, कुठल्या वेळेला आता त्याच्यावर पण डिपेंड करतं. पण तरी नक्कीच व्ह्यू इकडून चांगला मिळतो. थोडंसं एक 10-1 मिनटं चालायला लागतं, पण नक्की ही जागा असं चांगली आहे. तिकडे खूप गर्दी असते कारण ते जवळ आहे स्टेशनपासनं आणि कॅथेड्रलपासनं, म्हणून इकडे खूप कमी जण असतात त्या मानाने कंपॅरेटिव्हली. पूर्ण प्रदक्षिणा घालून आमचं आगमन झालं आहे परत एकदा मेन कॅथेड्रलच्या एरियामध्ये, ओल्ड सिटीमध्ये. आणि ही ट्राम दिसते आहे, ती कंटिन्युअस इकडे चालू असते, वेगवेगळे नंबर असतील. एवढं मोठं शहर आहे, चौथं मोठं शहर आहे जर्मनीमध्ये, त्यामुळे इकडे ट्रान्सपोर्टेशन खूप चांगलं आहे. मला तर पायी फिरायची सवय आहे त्यामुळे मी काही डे तिकीट घेतलं नाही, पण जर तुम्हाला वेगवेगळे अनुभव घ्यायचे असतील म्हणजे बसमधनं, ट्राममधनं किंवा इकडच्या ट्रेनमधनं वगैरे फिरायचं असेल तर तुम्ही डे तिकीट घेऊ शकता. डे तिकीट काय असतं, एका दिवसासाठी व्हॅलिड असतं आणि जेव्हा तुम्ही घेता तेव्हापासून ते व्हॅलिड होतं. काही काही सिटीमध्ये 24 तासाचं असतं, 72 तासाचं असतं, 48 तासाचं असतं, किंवा काही काही ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत असतं किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी 3 वाजेपर्यंत असतं, असे वेगवेगळे प्रकार असतात. तर इकडचं नक्की काय किस्सा आहे तो मला माहीत नाही कारण मी इकडे घेतलं नाही, आज चालत चालत फिरत होतो त्याच्यामुळे. फक्त किंमत माहिती आहे मला, डे तिकीट म्हणून लिहिलं होतं, तास काय लिहिलं नव्हतं त्याच्यावरती, म्हणजे बहुतेक रात्री 12 पर्यंत वगैरे असावं किंवा पहाटे 3 पर्यंत, 7-8 युरो एका दिवसाचे. तर या सगळ्यामध्ये तुम्ही कुठेही फिरू शकता, अनलिमिटेड कितीही काही चढा उतरा 1000 वेळा काही पण करा आणि भटका पूर्ण. तर मी घुसतो आता आतमध्ये ओल्ड सिटीमध्ये आणि तिकडची मजा दाखवतो तुम्हाला. आणखीन एक ऑप्शन आहे फिरण्याचा, म्हणजे हॉप ऑन हॉप ऑफ बसेस ज्या असतात टुरिझम डिपार्टमेंटच्या असतात त्या त्या सिटीच्या, जसं लंडनमध्ये न्यूयॉर्कमध्ये जसं असतात तसं इकडे पण सगळ्या सिटीमध्ये असतात. तर तो एक ऑप्शन आहे सिटी टूरचा, जसा हा दिसतो आहे मागे ही गेली बस, त्याच्यावरनं आठवलं मला. अशा प्रायव्हेट कंपन्या पण असतात तर तो पण एक ऑप्शन आहे, ते पण करू शकता तुम्ही. चला ओल्ड सिटीमध्ये घुसतो आता.
जो मी रस्ता चालतो आहे तो आहे मेन शॉपिंग स्ट्रीट. किती काय आवाज ऐकू येत असेल माहीत नाही, कारण भरपूर गर्दी आहे इकडे आणि म्युझिक आणि हे ते सगळं चालू आहे. सगळी मेन दुकानं इकडे आहेत, खायचं असू दे, शॉपिंग असू दे, सगळं. आणि खूप मोठा एरिया आहे हा. जरी आत्ता किती वाजले, एक वाजा तरीसुद्धा गर्दी भरपूर आहे, म्हणजे मंगळवार असूनसुद्धा. तर आणखीन 4-5 ठिकाणं आहेत लोनमध्ये बघण्यासाठी, मी काय फारसं बघणार नाही आहे. एक जू आहे, त्याची फी एंट्री फी भरपूर आहे, 20 युरो वगैरे आहे. आणि टीव्ही टॉवर आहे, ज्याच्यावर जाऊ शकतो, जसं मी आयफेल टॉवरच्या वर जाऊ शकतो आणि पूर्ण सिटी दिसते तसं. अशा ह्या गमती जमती आहेत. गर्दी बघा, जाम गर्दी आहे. टुरिस्ट पण आहेत, लोकल पण आहेत, मी इकडचे जर्मन्स वगैरे पण फिरणारे आहेत, त्यातला एक मी पण आहे. अजून 3 तास आहेत काढायचे आहेत, इकडे तिकडे भटकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. उद्या जाणार डिसेल्डॉर्फमध्ये, तर तिकडचं पण आणखीन काहीतरी गमती जमती असतील त्या उद्या बघू. आणि नक्की सांगा कसा व्हिडिओ वाटला ते. प्रयत्न करतो आहे, सुरुवात आहे, चांगलं होईल, वाईट पण होईल आणि सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे लवकरच. तर तुम्ही फक्त चांगले चांगले कमेंट्स दिले तर आणखी निरूप मिळतो, बाकी काही नाही. तर चलो, क्लोनमधनं एवढंच. बाय बाय.